केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात दोन नवे कायदे पारित केलेले आहेत, याचा विरोध म्हणून शेतकरी संघटनांना देशव्यापी आंदोलन सुरू केलेलं आहे। पंजाब उत्तर प्रदेशातली ही दृश्य आपण पाहतो आहोत। आंदोलनामध्ये 30 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झालेले आहेत, तर काँग्रेस दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपाने केलेला आहे। शेतकरी संघटनांच्या वतीने देशभरात आंदोलन केली जात आहेत। पंजाब मधली ही दृश्य आपण पाहतो आहोत, इथे शेतकरी संघटना आणि संघटनेचे नेते हे रस्त्यावरती उतरले आहेत। त्यांनी रास्ता रोको तर केलेलाच आहे, मात्र त्याचसोबत रेल्वे रोको सुद्धा केलेला आहे। कर्नाटकातली ही दृश्य, कर्नाटकातही शेतकरी संघटनांची लोक आक्रमक झालेली आहेत। नव्या कृषी विधेयकाच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज भारत बंदचा नारा दिलेला आहे। काँग्रेसने गुरुवारी 2 महिन्यांच्या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, कर्नाटकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता, मात्र काँग्रेस ही शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपाने केलेला आहे। विविध शेतकरी संघटनांनी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी भारत बंदची हाक दिलेली आहे। या आंदोलनात 30 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झालेल्या आहेत। याशिवाय C2, हिंद मजूर सभा, युनियन काँग्रेस आदी 10 कामगार संघटनाही संपात उतरलेल्या आहेत।